नमस्कार, मी रेणुका। बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। न्यूज 18 लोकमतच्या या महाकव्हरेजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय आणि बघणार आहोत आपण देशभरात आणि राज्यभरात याला कसा प्रतिसाद मिळतो आणि काय प्रतिक्रिया मिळतात। 3 नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे आणि तिथे ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे। त्याला विरोधकांनी देखील पाठिंबा दिला। सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत शांततेच्या मार्गाने हा बंद पाळला जातोय। आता आपण दृश्य बघतोय मुंबईत सीएफ एमटी, त्याचबरोबर पुण्यात स्वारगेट परिसरातली, कोल्हापूरचं मध्यवर्ती बसस्थानक आणि त्याचबरोबर नागपूरमधल्या कळमना मार्केटमधली सकाळची ही दृश्य आहेत। त्यानंतर आपण बघतोय एपीएमसी मधली ही दृश्य आहेत। एपीएमसी नवी मुंबईतली, त्याचबरोबर कोल्हापूर, पुणे आणि नाशिकमधल्या एपीएमसीमध्ये आता काय चित्र आहे हे देखील आपण बघतोय। इथे देखील कडकडीत बंद पाळण्यात आलाय। नव्या शेती कायद्याविरोधात इथे बंद पाळला जातोय। आणि आजच्या भारत बंदवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। बघूया त्यांनी काय म्हटलंय। देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, आज भारत बंद देखील आहे। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आज भारत बंद आहे आणि ज्या पद्धतीने शेतकरी आक्रमक झालेले आहे, सरकारवरचा त्यांचा विश्वास उडाला का? सरकारचावरचा विश्वास उडालेला नाही, पण लोकशाहीमध्ये आंदोलनं होतात आणि लोकशाहीमध्ये कुणालाही आपलं गाऱ्हाणं असेल तर ते मांडण्याची व्यवस्था असते, यालाच लोकशाही म्हणतात। आणि म्हणून आंदोलन आहे याविषयी तक्रार नाही, पण ते गैरसमजावर आधारित आहे हे आम्ही पटवून देऊ असा आम्हाला विश्वास आहे। 5 बैठकी झाल्या, अजून गैरसमज दूर नाही झाले? हा, होतो ना असं, पण उद्या बैठकीमध्ये निश्चित सोल्युशन निघेल असं मला विश्वास आहे। पण महत्त्वाचं म्हणजे सर, जर बघितलं तर वारंवार चर्चा होत आहे, शेतकरी आरोप करत आहे की हे सगळे काळे कृषी कायदे आहेत, कृषी कायदे जे आहेत काळे आहेत, सरकार त्यांना पटवून देऊ शकत नाही। नाही, म्हणून मी आत्ता सांगतो, म्हणजे सगळ्या जनतेलाही कळेल आणि पटेल। पहिलं म्हणजे पहिला मुद्दा काय आहे की एपीएमसी बंद होईल, तर एपीएमसी बंद होणार नाही। या कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही की एपीएमसी बंद करू, कुठेही लिहिलेलं नाही की एपीएमसीला टाळा लावू। त्यामुळे एपीएमसी चालू राहील, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्याच शेतकऱ्यांची ही मागणी होती की एपीएमसीच्या जोखडातून आम्हाला मुक्त करा। म्हणजे केवळ एपीएमसीमध्ये आडतियांच्या ताब्यातच आमचा सगळा व्यापार नाही पाहिजे, आम्हाला बाहेरही विकायची मुभा पाहिजे, ती दिली आहे। त्यामुळे याला कुणाचाही विरोध नाही, 95% शेतकरी याच्यावर खुश आहेत। दुसरं, आणि हे 5% जे राहिले तेही लवकरच खुश होतील हे आपल्याला लक्षात येईल। दुसरं, एम एस पी जाणार नाही। एम एस पी गेले 55 वर्ष जशी चालू आहे तशीच पुढचे दिवसही पुढची वर्षही चालू राहील, एवढं मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो, कारण हेच महत्त्व आहे त्याचं। आणि तिसरा एक मुद्दा लोकांनी काढला की बा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे आमची मालकी जाईल, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा हा आम्ही नाही तयार केला, हा काँग्रेसनी 15 राज्यांमध्ये ऑलरेडी केलेला आहे। आणि 15 राज्यांमध्ये केला तो बरोबर, आणि आम्ही केला की तो चूक, याला ढोंग म्हणतात, याला पाखंड म्हणतात। नाही पण सर, जसं आपण आता म्हणताय की काँग्रेसनी पाखंड केलं, ढोंग केलं, ज्या पद्धतीनं काल केंद्र सरकारमधले अनेक मंत्री शरद पवारांनी जे पत्र लिहिलं होतं त्याचा उल्लेख करीत दावा करताय की राष्ट्रपतींना आता का ते भेटताय, कारण की त्यांच्या पत्रात आणि असे उल्लेख आहे की त्याला पाठिंबा देणार आहे या कायद्याला। नाही, म्हणून आता बघू ना आपण काय होतं। त्यामुळे शरद पवारांनी जे जाहीरपणाने बोललेत शेतकऱ्यांच्या संबंधात तेही महाराष्ट्राला माहिती आहे। आता ते काय भूमिका घेतात, ती जर विरोध करत असतील आणि एनसीबीचा या बंदला पाठिंबा आहे म्हणजेच ही चूक आहे हे निश्चित आहे। नाही पण आता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी उल्लेख केला की जे मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे, सोबतच म्हणत आहे की त्यांनी प्रथम माझं पत्र वाचावं, मी सुधारणेबाबत बोललो होतो, या कायद्यामध्ये एपीएमसीचा उल्लेख देखील नाही। म्हणून तो मुद्दा आहे, एपीएमसीमध्ये मॉडेल लॉ हा शरद पवारांनीच तयार केला होता, ही त्याच्याच आधारावर निर्माण झालेला हा कायदा आहे, त्यामुळे त्याला तो त्यांनी केलं ते बरोबर होतं आणि आम्ही केलं ते चूक आहे असं कसं म्हणता येईल? एक शेवटचा प्रश्न सर, ज्या पद्धतीनं चर्चा आहे की शरद पवार यांच्यासोबत देशातील सर्व पक्षसोबत जातील, त्यामुळे त्या भीतीपोटी भारतीय जनता पक्षाचे नेते आता आक्रमकपणे समोर आलेले आहेत? नाही नाही, आम्ही सत्य मांडायला आक्रमकपणा लागत नाही, सत्य मांडायला फक्त सत्य आपल्या बाजूवर असावं लागतं, ते आमच्या बाजूने आहे म्हणून आम्ही ते बोलतो आहे। धन्यवाद। हे होते केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं की मी
शरद पवार यांचा जो उल्लेख आहे आणि त्यांनी उल्लेख करताना स्पष्ट केलं की ढोंग आणि पाखंड आहे असेही त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्रसह प्रशांत लामदास न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण थेट जातोय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि गोविंद वाकडे आता आपल्यासोबत आहेत. आणि त्याच सुरुवातीला आपण जातोय गोविंद वाकडे आता आपल्यासोबत आहेत पिंपरीहून. गोविंद, आपण सकाळपासून राज्यभरातल्या प्रतिक्रिया बघतोय आणि कशा रीतीनं प्रतिसाद मिळतोय बघतोय. पिंपरीमधून काय प्रतिसाद मिळतोय या भारत बंदला? रेणुका, खरं तर हे उद्योगनगरी आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की इथे विविध पक्ष आणि खास करून जे चळवळीतल्या संघटना आहेत ते इथे कार्यरत आहेत. आपण बघतो की कशा पद्धतीने इथे हे सगळे कार्यकर्ते अन्नत्याग करून आंदोलनात त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. खरं तर याआधी कामगार कायदे आणि आता शेतकी कायदे, कसं बघता तुम्ही, तुमची काय नेमकी मागणी आहे? आता जे शेतकरी, आता जे कृषी विधेयक आलेलं आहे त्याला तुमचा विरोध आहे का त्यातल्या तरतुदीला? कृषी कायदे जे विधेयक जे मांडलेले आहेत केंद्र सरकारने त्यालाच आमचा पूर्णपणे विरोध आहे. ते विधेयक, तिन्ही विधेयक जे मांडलेत केंद्र सरकारने ते तिन्ही विधेयक त्यांनी मागे घेतले पाहिजेत. अत्यंत घातक असे हे तिन्ही विधेयक आहेत, कारण जेणेकरून शेतकरी शेतीमध्ये त्यांनी कंत्राटी पद्धत आणलेली. हमी भावाचा तर प्रश्न सोडून द्या, APMC मार्केटसुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती पण घाला घातलेला आहे. शिवाय ज्यांनी समजा उद्या एखाद्या कंपनीने शेतकऱ्यांचा माल विकत घेतला आणि शेतकऱ्यांचा माल विकत घेतल्यानंतर जर त्यांना उद्या त्यांची देणी असतील द्यायची शेतकऱ्यांना आणि उद्या त्या कंपन्यांनी त्यांची त्यांना देणी दिली नाही तर त्यांना न्यायालयात जायची सुद्धा मुभा त्यांनी ठेवली नाही. कामगारांच्या बाबतीत मूल्य जे आहे किंवा कामगारांचे कायदे आहेत, म्हणजे या कृषी विधेयकातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो बरोबर. पिंपरीतून या प्रतिक्रिया सध्या आपण ऐकतोय आणि गोविंद वाकडे आपल्याला तिथल्या प्रतिक्रिया पोहोचवत आहेत. तर पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सागर कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत. सागर, आता तुम्ही कुठे आहात आणि काय प्रतिक्रिया आणि कसा पडसाद मिळतोय भारत बंदला? रेणुका, मी मंत्रालयासमोरील जो पोहळे मार्ग आहे तिथे आहे. आपण जर इथली परिस्थिती पाहिली तर नियमित मुंबई जशी चालते तशा स्वरूपाचे दृश्य आता दिसत आहेत. सकाळी थोडासा जो नेहमीचा वर्दळीचा भाग असतो तो कमी होता, पण आता जवळपास सर्व काही रुटींग झालेलं आहे, पूर्ववत झाल्याचं दिसून येत आहे. यामुळे इथे पाहत आहात की मंत्रालय परिसरातला जो प्रमुख रस्ता आहे मंत्रालयासमोरचा तो देखील नेहमीप्रमाणे गर्दी या रस्त्यांवर दिसत आहे. बेस बसेस जे आहेत त्या सुरू झालेल्या दिसत आहेत. बेस बसेसप्रमाणेच टॅक्सी सुद्धा सुरू झालेले आहेत. आत्ता आपणास जी काही माहिती मिळते त्यानुसार मुंबईकडे येणाऱ्या वाशी रस्त्याच्या इथे काही वेळ रस्ता बंद झालेला आहे, पण इतर ज्या वाहतूक व्यवस्था आहेत मुंबईतल्या त्या नियमित आहेत. दुकानं, हॉटेल्स, इतर जे व्यवसायाचे दुकानं आहेत ते देखील सुरू झालेले आहेत. जी सकाळी थोडीशी गर्दी कमी दिसत होती ती सुद्धा आता नेहमीप्रमाणे गर्दी दिसत आहे मंत्रालय आणि इतर परिसरात. सागर, या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय. एकीकडे गोविंद वाकडे जसं आपल्याला माहिती देत होते आणि आता सागर मुंबईतून आपल्याला अपडेट्स देतात, आणखीनही प्रतिनिधींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. पण दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. मी पत्र लिहिलं होतं हे खरं आहे, पण माझ्या पत्राचा जी लोक उल्लेख करतायत त्यांनी माझं पत्र नीट वाचावं. मी माझ्या पत्रात APMC मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे असं बोललोय, असं देखील त्यांनी म्हटलंय. बघूयात या विषयावर शरद पवार यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे. जिन्होंने हवाला दिया उन्होंने थोड़ा ठीक तरह से परिचय थे तो उनका समय व्यवस्था था. मैंने सिर्फ इतना ये कहा है कि एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट एक्ट में कुछ सुधार करने की आवश्यकता है. एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट APMC एक्ट कंटिन्यू होना चाहिए कुछ छोटे सुधार करने के लिए. ये खत मैंने लिखा था, इसमें कोई दो राय नहीं. मगर आज जो तीन बिल उन्होंने किए इसमें APMC का नाम भी वहाँ दिखाई देता नहीं, और इसलिए ये डाइवर्ट करने की कोशिश कर रही है, साजिश है हम लोगों का नाम लेकर. इसमें कोई ज़्यादा महत्व देने की आवश्यकता नहीं. आणि त्यांच्या पत्राबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता 2010 बद्दलच्या आणि त्याबद्दल उत्तर देऊनही तुम्ही एकच प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवत आहात असं म्हणत शरद पवार तिथून निघून गेलेत. बघूया तेव्हा नेमकं काय घडलं. जवाब दिया
मेरा खत ठीक तरह से फरो आप इतना ही मेरा कहना है। सर काय वाटतं की याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे का तिन्ही कायद्यामध्ये अमेंडमेंट केले पाहिजे का मागे आई वेस्टिंग माय टाइम सर आज भारत आई टोल्ड यू आई एम नॉट गोइंग टू डिस्कस एग्रीकल्चर सर के बार बार यू आर आस्किंग सेम क्वेश्चन एंड वन क्वेश्चन अबाउट भारत आप बाहर खड़े थे मुझे ठीक नहीं लगा इसलिए मैंने यहाँ बुलाया मैंने गलती की मैं इसके बाद नहीं बुलाऊंगा। तर हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही हे राजकीय आंदोलन नाही असा आरोप भाजपच्या नेतेमंडळींकडून केला जातोय पण यावर बोलताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्यानं विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास संजय राऊत यांनी आज सकाळी बोलताना व्यक्त केला होता। तुमची भूमिका दुटप्पीपणाची आहे कारण जेव्हा शिवसेनेचे मंत्री होते त्यास भाजीपाला आणि फळ नियमन मुक्त केली त्यास तुमच्याच मंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं असं त्यांनी म्हटलंय। आता हे उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जातं। आज विषयी बोला, आज काय चाललंय देशामध्ये 10 वर्षापूर्वीचं बोलू नका। शेतकरी आज रस्त्यावर आहे, किंवा रस्त्यावर तिया असं कोणी शिवसेनेने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेलं नाही। आणि यानंतर आपण थेट जातोय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत की कशा रीतीनं औरंगाबाद आणि तिथल्या परिसरात देखील या बंदचा पाठिंबा मिळतोय। सिद्धार्थ, मगाशी आपण बघितलं होतं सिल्लोड आणि त्या परिसरातली दृश्य, आत्ताही दृश्य आणि त्याविषयी अधिक तपशील सांगाल की कशा रीतीनं या कृषी कायद्याचा विधेयकाचा इथे विरोध केला जातोय। सिद्धार्थ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो? अरे या ठिकाणी कायद्याची होळी केली जाते, माझ्यासोबत मंत्री अर्जुन सत्तार, आपण बघतोय दृश्यामध्ये की या ठिकाणी जो केंद्र सरकारचा कायदा आहे त्या कायद्याची होळी या ठिकाणी केली जाते। केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा याची होळी या ठिकाणी करून निषेध विरोधी कायदा याची होळी या ठिकाणी करून निषेध व्यक्त केला जातोय। शेतकरी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण बघतोय एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आहे आणि ही जी हा जो कायदा आहे त्या कायद्याची होळी या ठिकाणी सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार मंत्रिमंडळातले मंत्री आहेत आणि या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात जवळपास 2 ते 2.5 तास हा रस्ता रोखून ठेवला होता आणि आता या कायद्याची होळी या ठिकाणी केलेली आहे आणि केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध केलेला आहे। केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी झालेली आहे। अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल तुम्ही अगदी या ठिकाणी होळी केलेली काय? नाही, खरं म्हणजे हे जो जुलमी कायदा आहे तो ताबडतोब केंद्र सरकारने रद्द करावं। जशी आज याची होळी झाली, यांची राजकीय होळी करायची असेल तर 3.5 वर्षानंतर याचे परिणाम त्यांना भोगावे लागेल। शेतकऱ्यांची भावना तीव्र आहे। एक दिवसाचा विशेष अधिवेशन सरकारने बोलावं आणि हा कायदा रद्द करावं आणि शेतकऱ्याच्या सर्व शेतकरी संघटनेला किंवा शेतकऱ्यांच्या नेत्यांना किंवा कृषी तज्ञाला विश्वासात घेऊन नवीन कायदा जरूर करावा। कायदे करायला आमचा विरोध नाही, परंतु आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर आजपर्यंत शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले गेले आणि आजचा जो हा निर्णय आहे हे जे गेल्या महिन्यामध्ये निर्णय घेतला, 7 दिवसापासून शेतकरी तीव्र थंडीमध्ये त्या संकटामध्ये बसलेला आहे। त्याचा सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आज रस्त्यावर उतरलेले आहे। ताबडतोब यांनी कायदा रद्द नाही केला तर पुढचा उद्धव साहेबांचा आदेश येईल आणि त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व दिल्लीमध्ये जाऊन त्या शेतकऱ्याच्या सपोर्टासाठी किती दिवस आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांचा कायदा हा जो जुलमी कायदा रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शिवसेना। महाराष्ट्र बंद, 1 दिवसाचा भारत बंद आणि होळी करून सरकार वाटतं केंद्र सरकार नमेल आणि कायदा मागे घेईल? नमवलाच पाहिजे। आपल्याला माहीत असेल का ज्या वेळेस अण्णा हजारे साहेबांनी एक समाजसेवक या नात्याने त्या दिवस काँग्रेसच्या जमान्यामध्ये आंदोलन केलं आणि दिल्लीचा तख्त बदलला गेला, त्याच पद्धतीने आज या शेतकऱ्यांच्या या तीव्र भावना केंद्र सरकारने लक्षात घेतला नाही तर त्याचे परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील। मला खात्री आहे का यांना आता तरी थोडा शहाणपणा शिकतील आणि ह्या माध्यमातून पुऱ्या देशभरचा प्रत्येक माणूस, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, अधिकारी, मजूर हे सर्व पेटून उठलेले आहे। या सर्वांचा आज भावना लक्षात घेऊन मला वाटतं का केंद्र सरकार 2 दिवसामध्ये हे निर्णय घेईल आणि शेतकऱ्याला न्याय देईल। आता शेतकऱ्यांचा आपण संताप बघितला तर राज्यभर, भारतभर, महाराष्ट्रात तर शेतकरी आता दिल्लीकडे कूच करतील, काय तसा प्लॅन आहे शिवसेना किंवा सरकारचा? बिलकुल, यांनी निर्णय नाही घेतला तर मी म्हणतो उद्धव साहेबांच्या आदेशाने इथलचा महाराष्ट्राचा तमाम शिवसैनिक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी
शेतकऱ्यांच्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी त्यांच्या मदतीला दिल्लीकडे जाईल, लाखोच्या संख्येने जाईल, कोट्यवधी लोकही जाऊ शकतात अशी तीव्र भावना आज या शेतकऱ्यांमध्ये आणि प्रत्येक शिवसैनिकांमध्ये मी पाहिली सकाळपासून चालू आहे. आपण बघितलं या ठिकाणी कायद्याची होळी केलेली आहे आणि संताप आहे शेतकऱ्यांमध्ये. आता हे आंदोलन महाराष्ट्रात जरी झालं असलं तर आगामी काळात महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीकडे कूच करतील असा इशारा सत्तारांनी दिला. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की सिल्लोड मधली थेट दृश्य आता आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामात आपल्याला दाखवत होते की कशा रीतीने तिथे होळी केली जाते आणि या कृषी कायद्याचा विरोध केला जातोय. याच विरोधात सर्वपक्षीय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रॅली देखील काढण्यात येत असताना पोलिसांनी ही रॅली रोखली होती आणि यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. यावेळी सांगलीतली ही दृश्य आपण बघतोय. स्टेशन चौकात आंदोलकांनी काही काळ ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. पोलिसांनी 25 जणांच्या उपस्थितीत रॅली काढायला परवानगी दिल्यानंतर ही रॅली त्यानंतर सुरू होऊ शकली. सांगलीनंतर जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकमध्येही भारत बंद आंदोलकांना इथे पोलिसांनी रोखले आणि या दरम्यान गोंधळ, घोषणा आणि धक्काबुक्की करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करत दुकानं बंद करण्याचा आंदोलकांचा इथे प्रयत्न होता. आता आपण बातमी बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला आज संबोधित केलं आणि या कार्यक्रमादरम्यान दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यानंतर रिलायन्स समूहाचे सरेसरा मुकेश अंबानी यांनी देशात 5G सेवा सुरू करण्याबद्दल महत्वाची घोषणा केली. रिलायन्स जिओ 2021 या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. त्याचबरोबर 2021 या वर्षात रिलायन्स जिओ देशात 5G क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. या व्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत असंही मुकेश अंबानी यांनी यावेळी म्हटलं. आय अश्युअर यू दॅट जिओ विल पायनियर द 5G रेव्होल्युशन इन इंडिया इन द सेकंड हाफ ऑफ 2021. इट विल बी पॉवर्ड बाय इंडिजिनस डेव्हलप्ड नेटवर्क, hardware and technology components. Jio's 5G service will be a testimony to your inspiring vision of Atmanirbhar Bharat. 3. I can say with utmost confidence that 5G will enable India to not only participate in the fourth industrial revolution but also to lead it. Jio platforms with its family of over 20 startup partners has built world-class capabilities in artificial intelligence, cloud computing, big data and machine learning, Internet of Things, mixed and virtual reality cloud, and blockchain. We are creating compelling homegrown solutions in education, healthcare, agriculture, infrastructure, financial services, and new commerce. Each of these solutions, once proven in India, will be offered to the rest of the world to address global challenges. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.